आणि आता आज दिवसभरातल्या मोठ्या बातम्या आपण पाहूया. मनसेची मुंबईतील 36 पैकी 18 जागांवरील उमेदवारांची संभाव्य यादी समोर. शिवडीमधून बाळा नांदगावकर, माहीममधून नितीन सरदेसाई तर वरळीमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे रिंगणात उतरण्याची शक्यता. जाहीर झालेली यादी ही सोशल मीडियावरील, मात्र वरळीमधून मनसेचा उमेदवार 100% विजयी होणार, संदीप देशपांडे यांचा दावा. 3 एकर जमीन मुंबई बँकेला नाही तर प्रवीण दरेकरांच्या घशात घालण्यासाठी दिली, राऊतांची टीका. भांडाफोड होईल म्हणून वेबसाईटवरून निर्णय हटवला, राऊतांचा दावा. प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई बँकेला 3 एकर जमीन का देण्यात येते? महायुती सरकार हे जनतेसाठी आहे की सत्ताधारी पक्षातील आमदारांना खैरात वाटण्यासाठी? विजय वडेट्टीवार यांची टीका. विजय भाऊ आणि नाना पटोलेंना आता खुर्चीची स्वप्न पडतायत. विदर्भात एकच कार्यक्रम, भाऊ भाऊ एकमेकांना फाडून खाऊ, आशिष देशमुखांचा वडेट्टीवारांना प्रत्युत्तर. निवडणुका जिंकायच्या असल्यामुळे शरद पवारांचं मणिपूर संदर्भातलं विधान, कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी विधान केलं का, अशी शंका भाजप आमदार संजय कुटे यांनी व्यक्त केली आहे. समित कदमांची नार्को टेस्ट करा, त्यांना वाय दर्जाची सुरक्षा का, फडणवीसांनी खुलासा करावा, शरद पवार गटाच्या महेश तपासे यांची मागणी. माजी मंत्री नवाब मलिक यांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून मलिकांचा वैद्यकीय जामीन कायम, उच्च न्यायालय निकाल देईपर्यंत नवाब मलिक आता जेलच्या बाहेर राहतील. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी कोट्यवधींचा खर्च, माहिती आणि प्रसारण विभागाला राज्य सरकारकडून तब्बल 270 कोटी रुपये.